सद्गुरुनाथ महाराज की जय। प्रपंच आणि परमार्थ दोन्ही क्षेत्रात गुरुशिवाय प्रगती नाही। प्रपंचात आई वडील शिक्षक व्यवसाय किंवा नोकरी या ठिकाणचे मार्गदर्शक अधिकारी यांची मदत आणि मार्गदर्शन मिळाल्याशिवाय यशाचे शिखर गाठता येत नाही। तसेच ईश्वर दर्शनासाठी संत सद्गुरूंची गरज असते। त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय आत्मदर्शन होत नाही। म्हणून ईश्वरापेक्षा सद्गुरूंचे स्थान श्रेष्ठ समजले जाते। गुरु गोविंद दो खडे काके लागू पाय, गुरु गोविंद दो खडे काके लागू पाय। बलिहारी गुरु आपने गोविंद दियो बताय कबीरा, गोविंद दियो बताय। मराठी भाषांतर। गुरु गोविंद दोघे उभे नमन करू कोणाला, गुरु गोविंद दोघे उभे नमन करू कोणाला। धन्य ही गुरु माऊली भेटवी गोविंदाला कबीरा, भेटवी गोविंदाला। सरळ अर्थ, गुरु आणि गोविंद दोघेही पुढे उभे असताना कोणाला वंदन करावे? गुरुमुळे गोविंदाचे दर्शन होते, म्हणून गुरुला प्रथम वंदन करावे। भावार्थ, सद्गुरूला गुरुमाऊली म्हणतात। गुरु हा पुरुष असला तरीही माऊली असे संबोधन का केले जात असावे बरं? याचा विचार करीत असताना असे लक्षात येते की आई आणि सद्गुरू यांचे कार्य एकसारखेच आहे। ते कसे? तर बाळ जन्माला येण्याआधीपर्यंत आई त्यावर संस्कार करीत असते आणि जन्माला आल्यावर त्याला कसे सुसंस्कारित करता येईल या प्रयत्नात असते। 9 महिने कष्ट सोसते, प्रसूती वेदना सहन करते आणि महत् प्रयासाने झालेल्या लेकरावर जीवापाड प्रेम करते। त्याचप्रमाणे सद्गुरू शिष्याला साधनेच्या मार्गावर आणतात, साधना करवून घेतात, त्यात येणाऱ्या अडचणींना कसे तोंड द्यायचे हे शिकवतात। खडतर मार्गाचे हे वाटाडे असतात, प्रत्येक अडचणीला सदैव पाठीशी उभे असतात आणि शेवटी आपल्या शिष्याला ईश्वराचे दर्शन आत्मसाक्षात्कार घडवून देतात। हे सर्व कष्ट एका आईप्रमाणे किंबहुना आईपेक्षाही जास्त निस्वार्थ असतात, म्हणून ईश्वरापेक्षाही सद्गुरू श्रेष्ठ समजल्या जातात। एक गोष्ट आहे, रूपक कथा म्हणता येईल, की राजकन्या वैराग्यवतीची। राजकन्या वैराग्यवती ही खरोखरच नावाप्रमाणे वैराग्यवती असते। नारायणाचे दर्शन व्हावे म्हणून नामस्मरण व भजन करीत असते। एकदा एक चोर साधूच्या वेशात तिच्या महालात येतो। ती त्याला नमस्कार करते, तसेच पिण्यासाठी पाणी समोर ठेवते। ढोंगी साधू म्हणतो, दीक्षा दिल्याशिवाय मी त्या घरचे पाणी पित नाही। राजकन्या या साधूला मंत्रदीक्षा देण्याची विनंती करते। साधू म्हणतो, मंत्रदीक्षा अरण्यात दिली जाईल, चोरच तो ना, त्यासाठी द्रव्य आणि अलंकार हे दक्षिणा म्हणून द्यावे लागेल। नारायणाच्या दर्शनासाठी हे सगळं काही करायला वैराग्यवती तयार होते। गुरुरूप धारण केलेला चोर तिला मंत्रदीक्षा देतो आणि एका झाडाला बांधून ठेवतो। तो म्हणतो, हे गुरुबंधन आहे, मी 7 दिवसानंतर सोडायला येईल, तोपर्यंत मंत्राचा जप करीत राहावा। त्याप्रमाणे गुरु आज्ञा म्हणून राजकन्या जप करत राहते।
तीन दिवस सतत अन्नपाणी न घेता अहोरात्र जप झाल्यामुळे नारायण प्रसन्न होतात. महर्षी नारदाला पुढे पाठवतात. नारद म्हणतात, मी तुला बंधनातून मुक्त करण्यासाठी आलो आहे, पण राजकन्या बंधन सोडू देत नाही. मग प्रत्यक्ष नारायण प्रगट होतात, दर्शन देतात, पण त्यांनाही राजकन्या बंधन सोडू देत नाही. शेवटी महर्षी नारद भोंदू गुरुला शोधून आणतात. ते आल्यावर ही बंधनातून मुक्त होते. गुरु आणि गोविंद दोघेही समोर पाहिल्यावर प्रथम वंदन ही गुरूंना करते, मग गोविंदाला करते. कारण ती म्हणते, गुरुमुळे मला गोविंदाचे दर्शन झाले आहे. गूढार्थ, गुरुतत्व हे सर्व चराचर सृष्टीत भरलेले व्यापलेले आहे. साधकाला अध्यात्म मार्गावर मार्गक्रमण करण्यासाठी ज्यांची त्यांची मदत होते ते सर्व गुरुस्वरूपच आहेत. खरा सद्गुरु शिष्याला योग्य अध्यात्माचा मार्ग दाखवून मार्गक्रमण करीत असता पाठीशी उभा राहतो, सांभाळतो आणि आत्मदर्शन होईपर्यंत त्याला सोडत नाही. आणि म्हणूनच म्हटले आहे, श्री गुरु सारिका असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. या खडतर साधना मार्गात गुरुच शिष्याचा तारणहार असतो. ईश्वर दर्शन किंवा आत्मदर्शन हा या खडतर मार्गावरचा शेवटचा पडाव आहे. गुरुशिवाय हे शक्य होत नाही म्हणून ईश्वरापेक्षा गुरुला श्रेष्ठत्व दिले जाते. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः.